अमरावती जिल्ह्यातल्या चालतूर रेल्वे तालुक्यातील सहकार क्षेत्रामध्ये प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची असलेली खरेदी विक्री सोसायटीची निवडणूक काही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध झाली. त्यामध्ये माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्या गटाचा विजय झाल्याने त्यांनी एकमेकांना पेढे भरवीत उत्साह साजरा केला. खरेदी विक्री संघाची निवडणूक पुढील महिन्यात होऊ घातली होती. 30 जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असताना एकूण 15 जागांकरिता 25 अर्ज आले असता 3 वाजेपर्यंत 10 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक अविरोध झाली. त्यामध्ये निवडून आलेल्यांमध्ये अशोक चौधरी, नितीन कोपरकर, दिनेश ठाकरे, प्रवीण चिंचे, पवन चौधरी, सुरेंद्र नेरकर, संजय डुकरे, तर वैयक्तिक मतदारसंघातून पंकज शिंदे, सुनील गावंडे, सतीश धरमखेले हे अविरोध निवडून आले. अनुसूचित जाती मतदारसंघामधून प्रेमदास रामटेके, महिला प्रतिनिधी म्हणून सविता देशमुख, सविता गावंडे, इतर मागास प्रतिनिधी म्हणून गोविंद देशमुख निवडून आले, तर विमुक्त जाती संघातून विठ्ठल घुरडे हे निवडून आले. यावेळी माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी सर्व विजयी उमेदवारांचं स्वागत करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमोल होले, पंचायत समिती सभापती प्रशांत भेंडे, माजी नगराध्यक्ष प्रभाकर वाघ, बाजार समितीचे सभापती गणेश आरेकर, उपसभापती रवी देशमुख, बंडू जगताप, श्रीराम राजनेकर, श्याम पनपालिया, अतुल चांडक, अखिलेश बनसोड, नरेश थूल, सिट्टू सूर्यवंशी, हनुमान मोडक, गजानन शेळके, अमोल जगताप, सुनील गावंडे आदी उपस्थित होते. चांदूर रेल्वे खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक आज अविरोध संपन्न झाली. आमचे 15 संचालक अविरोध निवडून आले. ही गेल्या 5 वर्षामध्ये गोविंदराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालक मंडळाने अतिशय सचोटीनं कामकाज केलं. 7 वर्षापूर्वी जेव्हा सत्ता आमच्याकडे होती तेव्हा पगार करायची सोय नव्हती, प्रॉव्हिडंट फंड भरायसाठी पैसे नव्हते आणि खात्याला सील लागलेलं होतं. या आर्थिक विवंचनेतून संस्थेला बाहेर काढून आज संस्थेजवळ 50 लाखाच्या फिक्स्ड डिपॉझिट आमच्या संचालक मंडळाने निर्माण केलेले आहेत आणि संस्था प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. हे काँग्रेसच्या सर्व संचालक मंडळाचं श्रेय आहे. मी पुन्हा नवीन निवडून आलेल्या सर्व संचालकांचं अभिनंदन करतो आणि जुनेही काही 1-2 संचालक आम्ही मागे ठेवलेले आहेत त्यांनाही आम्ही कॉप्शनमध्ये घेणार आहोत. विजयाबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि सर्व मतदारांचे आभार. पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.